नमस्कार, स्वागत करता आमगेल खान जवान चैनल का। आज हवांगा कॉलीफ्लावर अशी सान सिंधोनु उदका गाल दोरंग घेतला, तक थोड़े हळदी पिटी घालता, थोड़े मीठ घालता आणि एक 5 निमिष शिजवून घेते। क्लीन करच खातीर अशें करता सांग, आतां क्लीन जाला। आतां हांगा एक बाउल घेवन ताका एक 1/2 कप कॉर्न फ्लोर घालून घेता। 1 कप मैदा घालून घेता। 1/2 कप कितलो जाय तितलो मीठ घालून घेता। 1.5 चमचे मिरसांगी पिटी घालून घेता। तेकडे ड्राई जाऊन मिक्स करून घेते। मागीर थोडे थोडे उद्दा घालून पीठ कालोवंक घेता। तुम्ही फोडणी करूक पीठ कितले कल्ले तागी ताजेके थोडे गट्टी कालोवंक हे। जल्ला आता कॉलीफ्लावर हे पिठा घालून घेऊन लाईक करून मिक्स करता। मिक्स करून 1-5 निमिष दवर का कॉलीफ्लावर मीठ आणि मिरसांगी लागू का। जल्ला आता हंगा कायल तापू दवरलेले त्याल तापला, आता घालून घेता हा कॉलीफ्लावर बोजो तळून घेता। थोडं लो फ्लेम आरी हे आम्ही तळून घेऊ का, क्रिस्पी दत्ता। हाय फ्लेम दवरल्यावर मऊ दत्ता। अशीच पुरा हा तळ दोरून घेतला। हंगात 1 कायल दवर न्हू त्याल घाल न्हू सान सिंधिलेल पियाव घालून घेतला। हंगा आल्ले आणि लसूण घालून घेता, सान सिंधून घालून घेतला। आल्ले आणि लसूण मिक्सी घालणे घालून घेवेत। 1/3 मिरसांग घालून घेतला। आम सोया सॉस, विनेगर आणि टोमॅटो मिक्सी घालून दोरून घेतला। आता कॅप्सिकम घालून थोडे भाजून घेता। आता 1 चमचे गरम मसाला पिट्टी घालून घेता आणि 1 चमचे अथवा 1.5 चमचे कॉर्न फ्लोअर उदका घालून मिक्स करून दोरून घेतला हा। आता हंगा टोमॅटो प्युरी घालून घेतला। आता हा करून दोरून घेतिले कॉर्न फ्लोअर मिक्स हा घालता हा। हे गलच कारण चिकेची ग्रेव्ही सी येऊ म्हणू। थोडे विनेगर घालून घेत, थोडे सोया सॉस घालून घेता। लाईक करून एक पटी मिक्स करूया। आता थोडे मीठ घालून घेता हा, मीठ पळवून घालून घेऊ का। आम्ही गलल सॉस आणती मीठ असता, कॉलीफ्लावर भोजन ती मीठ अस शेवन थोडे घालून घेतला। रुचे कितले जाय तितले जाय साखर। आता हांव तळ दवरून घेतिले कॉलीफ्लावर भोजो
ग्रेवी गाल मिक्स करता। ग्रेवी चिके चढ़ जाए जल्लरी अंतड़े करदलोट उद्दा के गाल गे वेत मंचूरियन ग्रेवी दत्ता। एक पटी लाइक मिक्स करिया। रेडी दलात अत सान सिंदिलले कोतंबरी पल मिक्स करंगे थाका। गोभी मंचूर रेडी दला। गोभी मंचूर शाइनिंग उचक कारण आमी गलल कॉर्न फ्लोर मिक्स। हाँ के लिए गोभी मंचूर इष्ट रही लाइक करती शेयर करती कमेंट करती मिगल चैनल सब्सक्राइब करती। ये वीडियो पढ़ेल कती धन्यवाद संगता हूँ तुमका।